शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगतोय आता धमक्याला आम्ही घाबरत नाही. जे घोटाळे तुम्ही चालवले आहेत त्या घोटाळेबाजांवर कारवाई झालीच पाहिजे, होणारच. धमकी कुणाला देतात आपण? सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपला की किरीट सोमय्यांना? महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता जागृत झाली आहे. फक्त अनिल देशमुख नाही, तुमच्या जितेंद्र आव्हाडांची पण अटक झालेली आहे, आनंद अडतुळांची पण अटक झालेली आहे. आता सगळ्या घोटाळेबाजांवर कारवाई होणार. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगतोय आता धमक्याला आम्ही घाबरत नाही. जे घोटाळे तुम्ही चालवले आहेत त्या घोटाळेबाजांवर कारवाई झालीच पाहिजे, होणारच. धमकी कुणाला देतात आपण? सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपला की किरीट सोमय्यांना? महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता जागृत झाली आहे. फक्त अनिल देशमुख नाही, तुमच्या जितेंद्र आव्हाडांची पण अटक झालेली आहे, आनंद अडतुळांची पण अटक झालेली आहे. आता सगळ्या घोटाळेबाजांवर कारवाई होणार.